नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी आणि बारावीचं बोर्डाचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालं लवकरच इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू होईल या परीक्षेच्या अनुषंगाने आपण नियोजन कसं करायचं परीक्षेच्या काळात नेमका कसा अभ्यास केला पाहिजे या अनुषंगाने ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर तुम्ही आठवीला नववीला असाल सातवीला असाल कुठल्याही इयत्तेत असाल शाळा शिकत असाल त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी साठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे परीक्षेच्या काळामध्ये नेमका आपण कसा अभ्यास केला पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्हीही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो पालक शिक्षक नेहमी सांगतच असतात की परीक्षा अगदी तोंडावर आल्यावर अभ्यासाला सुरुवात करू नये नाहीतर ऐनवळी काही मुले कुरकुर करू लागतात माझा गणिताचा अभ्यास झालाच नाही निबंध कसा लिहायचा कविता पाठ झाल्या नाहीत इंग्रजीत शब्द खूप अवघड जातात विज्ञानाचं काहीच येत नाही आणि मग अशावेळी कितीही रात्र रात्र जागून अभ्यास केला ना तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि म्हणून शाळा सुरू झाल्यापासूनच व्यवस्थित रोजचे वेळापत्रक आखूनच अभ्यास करावा लागेल परंतु आत्ता तर परीक्षा जवळ आली आता नेमकं काय करायचं तर मित्रांनो परीक्षा जवळ आल्यावर परीक्षेच्या वेळापत्रकानुसार आता आपल्याला अभ्यासाचं वेळापत्रक तयार करावं लागेल परीक्षा जवळ आल्यावर खेळणे पूर्णपणे बंद करा असं नाही फक्त खेळण्याचा वेळ कमी करा परंतु जे दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी असतील त्यांनी सध्या तरी खेळ थांबवणं गरजेचं आहे टी व्ही बघणं थांबवणं गरजेचं आहे थोडाफार ताणतणाव वाटलाच तर अधूनमधून काहीतरी बघा परंतु जास्तीत जास्त वेळ त्याच्यामध्येच घालवा असं नाही टी व्ही व्हॉट्सअप फेसबुक यांसारख्या गोष्टींमध्ये आपल्याला आता जास्त वेळ वाया घालवायचा नाही आहे परीक्षेच्या काळात अति जागरण टाळावे कडक उन्हातून हिंडणंसुद्धा सुद्धा आपल्याला टाळायचं आहे खूप तिखट खायचं नाही आहे चमचमीत आणि शीतपेय म्हणजे कोल्ड्रिंक्स पण टाळायचे आहेत ऐन परीक्षेच्या काळात घरात अथवा मित्रांमध्ये कुठल्याही गोष्टींवरून वाद घालायचा नाही आहे मन अगदी शांत ठेवायचं आहे आणि खाण्यावरती ताबा ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या काळामध्ये कारण आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य परीक्षेच्या काळांमध्ये खूप चांगलं कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर का आपलं खराब असेल तर याचा दुष्परिणाम आपल्या पेपरवरती नक्की होतो परीक्षेच्या काळात अभ्यास म्हणजे उजळणी असे स्वरूप असावे परीक्षाजवळ येईपर्यंत अभ्यास करूनही काही प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर असे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावे आपल्या वह्या पुस्तकांचे कपाट असेल अथवा आपला जो कप्पा असेल तिथे परीक्षेचे वेळापत्रक आपल्याला लावून ठेवायचं आहे थे। ज्या खोलीमध्ये तुम्ही अभ्यास करता ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता तिथं परीक्षेचं वेळापत्रक चिटकवून ठेवा ऐन परीक्षेच्या काळात आपल्याला लागणाऱ्या महत्त्वाच्या वह्या महत्त्वाची पुस्तके कोणालाही देऊ नयेत तुमच्या नोट्स असतील तुमच्या गृहपाठाच्या वह्या असतील तुमच्या प्रयोग वह्या असतील या अजिबात कोणालाही देऊ नये दिल्या असतील तर त्या परत घ्या कारण कधीही कुठली वही उपयोगी पडेल हे सांगता येत नाही उजळणी करताना कच्च्या वहीत एक एक विषयाचे महत्त्वाचे मुद्दे उतरून काढावेत झालेला अभ्यास आठवून पहावा जर वाचलेल्या धड्यातील काही भाग आठवत नसेल तर तो भाग पुन्हा पुन्हा वाचावा कविता जर असतील तर त्या रोज सकाळी आणि संध्याकाळी एक एकदा म्हणाव्यात गणिताची महत्त्वाची सूत्रे डोळ्या खालून घालावीत विज्ञानाच्या आकृत्या पुन्हा पुन्हा काढून पहाव्यात ऐन परीक्षेच्या दिवशी पेपरच्या आधी किमान तासभर वया पुस्तके मिठून टाकावीत मग तेव्हा मात्र या विषयासंदर्भातील पुन्हा काहीच आठवण्याचा प्रयत्न करू नये बघा परीक्षेच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाल परीक्षाच्या खोलीमध्ये जाल तुमच्या केंद्र क्रमांक जो काय असेल तुमच्या सीटवरती बसाल त्यावेळेस एक तास अगोदर अजिबात कुठल्याही प्रकारचा अभ्यास करायचा नाहीये एक तास एकदम शांत आणि प्रसन्न राहते असं करा नाहीतर ऐन पेपर सोडवताना संबंधित प्रश्नांची उत्तरे लिहिताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता दाट असते परीक्षेला जाताना परीक्षा म्हणजे एक संकट अशा भावनेने अजिबात जाऊ नये परीक्षेला जाताना दिसेल त्याला नमस्कार करण्यात अजिबात वेळ घालू नका परीक्षेचा भाऊ तर अजिबात करू नका बाप रे आज परीक्षा माझं कसं होणार पेपर अवघड असेल तर समजा ऐनवेळी काही आठवलंच नाही तर पेपर चांगला लिहूनसुद्धा कडक तपासला तर अशा शंका अजिबात मनात आणू नका त्या खूप घातक असतात मन एकदम शांत ठेवा परीक्षेला जाताना आपला परीक्षा क्रमांक आपला बसावयाचा वर्ग वगैरे सर्व गोष्टी नीट लक्षात ठेवून जा एखादे पेन किंवा पेन्सिल जादा ठेवा पेन्सिलीला टोकच करून ठेवा आधी आधीच आणि कंपास बॉक्स जो आहे तो आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे हातात उत्तरपत्रिका आल्यावर काय करायचं तर हातामध्ये उत्तरपत्रिका आल्यावर आपला परीक्षा क्रमांक विषय असेल परीक्षेची तारीख असेल या सगळ्या गोष्टी नीट आणि व्यवस्थित लिहायला विसरू नका प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर सर्वात प्रथम काय करायचं तर प्रश्नपत्रिका अगदी संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचायचे प्रश्नपत्रिकेतील सूचना बारकाईने वाचायच्यात किती प्रश्न सोडवायचे आहेत कुठल्या प्रश्नाला पर्याय आहेत ते काळजीपूर्वक आपल्याला आहे प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून घ्या स्वतःला आवडत असलेले सोपे प्रश्न आधी सोडवण्याचा प्रयत्न करा विशेषतः जोड्या लावा चूक की बरोबर गाड्याला जागा भरा एका वाक्यात उत्तरे द्या विरुद्धार्थी शब्द सांगा यांसारखे सोपे प्रश्न आपल्याला अगोदर सोडवायचेत मात्र उत्तर लिहिताना अजिबात घाई करायची नाही जसजसे प्रश्न सोडवून होतील तसतशा प्रश्नपत्रिकेवर प्रश्न सोडवल्याच्या खुणा करा उत्तरपत्रिकेत जी उत्तरे लिहिली ती उत्तरे अथवा मुद्दे प्रश्नपत्रिकेवर लिहिण्यात वेळ वाया घालवू नका प्रश्नपत्रिकेत पेपर सोडवताना प्रश्नपत्रिकेतील मूळ प्रश्नक्रमांक लिहायला विसरू नका प्रश्नपत्र उत्तरपत्रिकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये पेपर लिहिता उत्तरं लिहिता त्यावेळेस प्रश्नपत्रिकेतला जो काही मूळ प्रश्न क्रमांक आहे तो आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे विज्ञानासारखा पेपर सोडवताना आवश्यक तेथे आपल्याला आकृत्या ते काढाव्या लागतील उत्तरपत्रिकेत अक्षर अत्यंत सुहाच्य काढा खाडाखोड टाळा अक्षर फार गिरवत बसू नका वाक्य पूर्ण लिहत जा उत्तरंसुद्धा सगळ्यांची पूर्ण लिहा ज्या प्रश्नाचे उत्तर पुरेसे येत नाही त्याचे उत्तर सगळ्यात शेवटी लिहा पुरवणी लागल्यास त्यावर सुद्धा विषय परीक्षा क्रमांक लिहायला अजिबात विसरायचं नाही पुरवणी नीट जोडा पेपर वेळेवर लिहून पूर्ण करा पेपर सोडवून झाल्यावर पुन्हा एकदा बारकाईने त्यावर आपल्याला नजर टाकायची आहे परीक्षेत समजा एखादा विषय अवघड गेला असेल तर त्या विषयाच्या संदर्भात अजिबात चर्चा करायची नाही दुसऱ्या दिवशी जो पेपर असेल त्याच्या तयारीला गप गुमान लागायचं आहे पुढील विषयांचे पेपर अधिक चांगले कसे जातील याचा आपल्याला विचार करायचा आहे परीक्षेनंतर निकाल लागेल कुठे मार्क कमी पडेल कुठे मार्क चांगले मिळतील याचे अवलोकन करून नवीन येत्तेत आहेत त्यापेक्षा जास्तीत जास्त मार्क कसे मिळवतील या दृष्टीने नवीन यत्तेच्या अभ्यासाला आपल्याला तयारीला लागायचं तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने किंवा कुठल्याही परीक्षेला जाण्याच्या अनुषंगाने कुठल्याही परीक्षेच्या काळावधीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो ओके तर आजच्या या चर्चेमध्ये मी इथंच थांबतो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही सगळ्यांनी ही व्हिडिओ संपूर्ण मनापासून पाहिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण इयत्ता आठवी नववी दहावीच्या गणिताच्या जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करत असतो तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन त्या सगळ्या व्हिडिओ ज्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित बघा आठवीच्या नववीच्या दहावीच्या गणिताच्या आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इतरही विषयांच्या व्हिडिओज मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे ओके मित्रांनो धन्यवाद बाय सगळ्यांना